पोलिसां मध्ये गव्हर्नरचे उपाध्यक्ष राजेश कुले माझ्या सोबत आहेत. आता आपण दुपारी आलो मुद्दाम म्हणजे एक रॉ रूप पाहायला मिळावं आणि काय तयारी असते काय म्हणत असते. राजेश कुले काल परवा तुम्ही बरेच आपणलाही गावकरी गेले आणि एक मस्त होळी आणली, तेव्हाचा अनुभव काय होता? तेव्हाचा अनुभव म्हणजे आता काही शेजारी असे आपल्या गावा शेजारी झाडं तर आलेले नाही, त्याच्यामुळे भरपूर फिरावं लागलं. मग दोन तीन झाडं बघितल्यानंतर तर फांद्या कमी, तर ते म्हणजे पद्धत आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची होळी पाहायला मिळत नव्हती. म्हणजे आता ते खूप असं म्हणजे आव्हानात्मक झालेलं आहे, कारण आता आजूबाजूला सगळे डोंगर तोडले, तरी पण तुम्ही अतिशय चांगली होळी आपल्या गावासाठी आणली. आता फक्त हा सुरुवात आहे व्हिडिओची, नंतर आपल्याला होळीचं मोहक रूपही पाहायला मिळेल, तसेच सगळे आपले लोक एकत्र येतील, त्यावेळेला अजून चांगली मुलाखत होईल. पण थँक्यू, अशीच आपल्याला चांगली चांगली मुलाखत आणि शूटिंग करायची आहे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, जय शिवराय, जय एकवीरा. आजचा दिवस आहे विशेष खास, कारण आज आहे होळी पौर्णिमा. कोळ्यांच्या जीवनामध्ये दोन विशेष पौर्णिमा असतात, एक असतात नारळी पौर्णिमा आणि एक होळी पौर्णिमा. आजच्या दिवशी होड्यांची पूजा केली जाते, आपल्या ज्या होड्या आहेत त्यांना रंगरंगोटी करून झालर लावून होळ्यांची पूजा केली जाते. विशेष दिवस असतो, त्यासाठी विशेष मेहनत केली जाते. बरेच दिवस होळीची साफसफाई, तसेच होळीला डागडुजी केली जाते, रंगरंगोटी आणि झालर लावून पताका लावून होळ्यांची पूजा केली जाते, सुशोभीकरण केलं जातं. आणि आज संध्याकाळी मात्र होळीमध्ये जायच्या अगोदर पहिला होळीची पूजा केली जाते. आणि त्यासाठी तुम्हाला माहीत आहे आजचा दिवस हा पापडी, शिंगोली आणि पोळी असं म्हटलं जातं. ह्या तीन गोष्टींचा, पुरणपोळी, पापडी आणि शिंगोली, अशा तीन गोष्टींना विशेष महत्त्व आहे. आणि आपल्या घरातल्या गृहिणी या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या बनवत असतात. आणि आजचा हा विशेष दिवस असाच चांगला आपल्याला पाहायला मिळेल. आज महालक्ष्मी होळीची नाकवीन राखी कोळी पहा छान सजलेली आहे आणि आपली होळीची पूजा करण्यासाठी तळी तयार केलेली आहे. आणि आजची होळीची पूजा आम्ही दोघं नाकोनाकीन करणार. खूप आनंदाचा दिवस आहे आणि मजेचा दिवस आहे. चला तर अजून पुढे खूप मजा आहे, ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा, कारण आज गव्हाणमध्ये कशा पद्धतीने होळी केली जाईल, साजरी केली जाईल, गव्हाणची पूर्ण माहिती, होळीची माहिती आणि होड्यांमधली पूजा आहे सगळं पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, बघा आंब्याकालचे नाकवे, नंदकुमार नाकवा, प्रशांत नाकवा, गणेश नाकवा आणि प्रल्हाद नाकवा, तिरुपती बालाजी, जिजाई आणि मी राजकिरण कोळी, महालक्ष्मी बोट. आज गव्हाणमध्ये अतिशय चांगल्या चांगल्या होड्या पाहायला मिळतील, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे आंब्याकालच्या होड्या ह्या सर्वांना माहीत आहे, टापटीप आणि एक अतिशय आकारबद्ध अशा होड्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज आम्ही चाललो आहे आमच्या होड्यांची होळीची विशेष पूजा करण्यासाठी. आमच्या तीन पिढ्या गेल्या पारंपरिक मच्छीमार आणि आजची चौथी पिढी आमची लहान मुलंही आजही आमची पागला जाऊन भरपूर मच्छी आणतात, होड्या स्वतः घेऊन जातात आमच्या इंजिनची आणि मच्छी आणतात. आमच्या आजोबा कापरपंजोबांपासून आमच्या स्वतःच्या होड्या आहेत. आणि दरवर्षी हा सण आम्ही अतिशय प्रेमाने, उत्साहाने, जल्लोषाने साजरा करत असतो. तर चला भेटूया तिकडे होळीमध्ये, जिकडे होळीची पूजा करताना पाहायला मिळेलच. धन्यवाद. नमस्कार, ही आपली मंगलमूर्तीची खालच्या हल्लीची होळी आहे. बघा किती सुंदर सजवली मंगलमूर्ती मित्रमंडळ गव्हाण यांच्या वतीने. दरवर्षी आपल्याला ही होळी पाहायला मिळते, इथेही खूप मजा असते. आणि ह्या होळीनंतरही आपण दुसऱ्या मुख्य होळीकडे जाताना पाहायला मिळेलच. भरपूर मजा असते गावामध्ये, नाचगाणे सर्व चालू असतं, एक करून एक सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतील. स्टे ट्यून्ड. हे मंगलमूर्तीचे पाटील आहेत बघा, यांनी भरपूर मेहनत घेतली. भगीरथ कोळी, अनिल कोळी आणि आकाश कोळी, भरपूर मेहनत चालू आहे. आपला कार्यक्रम अतिशय चांगला पार पाडावा म्हणून दरवर्षी सातत्याने मंगलमूर्ती मित्रमंडळ खूप मेहनत घेत असतं. ही छोटी होळी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता ही मोठी होळी आहे. पूजेचं काम चालू आहे, अजून आता सजावट झालेली आहे, अजून पूजा बाकी आहे. तोपर्यंत आपण होळीची पूजा करून येऊया आणि बंदरावरची मजा तुम्हाला पाहायला मिळेल.
स्टे ट्यून्ड, थँक यू व्हेरी मच. होळीमध्ये एक विशेष मजा अशी असते कोळीवाडममध्ये, अनेक प्रकारच्या बोंबा मारल्या जातात, म्हणजे एक मजेचा भाग आहे तो. मग पेटिकोचा बी लगता है, हमको पैसा लगता है, असं किंवा आदा गोदा आणि ते आता मी पूर्ण करत नाही, पण सर्वांना माहीत आहे आदा गोदा आणि म्हणजे काय पडतं ते. आणि अशा बरंच बोंबा असतात, बरीच मजा असते. अशी मजा कोळीवाड्यामध्येच पाहायला मिळते आणि गव्हाणचा कोळीवाडा अजूनही सगळं जपतो आहे. बघा अरुण नाकवा तयारी फुल झालेली आहे चिंबोरेवाल्यांची. बघा धनाजी मामाची तल्ली चालले 15 वर. बघा पारंपरिक मच्छीमार आणि पारंपरिक मच्छीमारांच्या ह्या तल्ल्या आपल्याला पाहायला मिळतात. एक विराला भरपूर मिळतो मेहनत म्हणजे तुमची आहे तर. आता मात्र आपण मंदिराच्या एरियामध्ये आलो. बघा इथून सजवलेल्या रंगरंगोटी केलेल्या होळ्या पाहायला मिळतील. गावामध्ये अनेक ठिकाणी मंदिर आहेत. जय नाकवा. भाऊ नाकवा आणि नाकवीन आपल्या होळीची पूजा करताना बघा, प्रत्येकाची खूप इच्छा असते की आपल्या होळीची पूजा अतिशय चांगली व्हावी. किशोर नाकवा बंदरावर त्याल बघा, किती सुंदर दृश्य आहे. संध्याकाळचा वारा आणि होड्यांचं मोहक रूप, सजलेल्या होड्या, अगदी नवरीवाणी नटलेल्या होड्या पाहायला मिळतात. आमच्या ह्या 3 होड्या पहा, तिरुपती बालाजी, जिजाई आणि महालक्ष्मी. कोळ्यांसाठी होड्या म्हणजे जीव की प्राण आहे, घरातला एक सदस्य आहे. आणि ह्या सदस्याचं आज मात्र आपल्याला पूजन होताना पाहतोय. बघा भरत नाकवायांची ही होडी आणि त्यांची फॅमिली, श्रद्धा नाकवीन आणि ओम नाकवा, भरत नाकवा आणि निश्चित आमची सानू नाकवीन. या बघ एका बाजूला होडीचे टांडेल राजा नाकवा, त्यांचा हा परिवार. आणि होडीची पूजा त्यांनी अतिशय चांगली केलेली आहे. दरवर्षी आपण पहा होळीला झूल लावून व्यवस्थित सजवली जाते. मी सातत्याने एकच सांगेन की होळी म्हणजे आमचा एक अविभाज्य असा घटक आहे कुटुंबाचा. आपला राजू टांडेल होळीमध्ये कसं काम करतो? छानच छानच. आणि जसा आपला सख्खा भाऊ आपल्यासाठी करतो तसा राजू कोळी माझ्याची 10 वर्ष त्याला माझ्या ओढीचा आहे आणि तो चांगला माझ्यासाठी चांगलं काम करतोय. आणि प्रत्येक खळ्याच्याकडनं किंवा तांडल्याकडनं हीच अपेक्षा असावी, ही ईश्वराला मांबी इच्छा आहे. येस. आणि कारण बघा नरेश नाको आणि सांगितलं ना किन बघा बालाजी कोळीच्या नागपेरे. बघा धनवंत कोळी आणि गीता कोळी. त्या बाजूला बघा नाकवा आनंदकुमार कोळी आणि वध्यावर पहा नाकवा प्रल्हाद कोळी. जिजाईचे नाकवा गणेश कोळी, जिजाईचे नाकवा प्रशांत आणि नाकवीन कविता कोळी. सर्वप्रथम देवालयाची पूजा. होळी म्हणजे आमचं स्वतःचं घर आहे असं मी मानतो. घरामध्ये आपण जसं देवारा असतो तसं देवारा होळीमध्येही असतो. त्या देवाराची पूजा होताना आपण पाहतोय. बघा मी म्हटलं होतं होळी म्हणजे आमचं घर आहे. एका बाजूला राहायची व्यवस्था असते,
या बाजूला जेवणाची व्यवस्था आहे, जेवण पाणी सगळी व्यवस्था. इकडे देवारा तर माझ्या दोन छोट्या वड्या आहेत, ही छोटी महालक्ष्मी आणि या आपण पाहतोय ब्लू कलरमध्ये मोठी महालक्ष्मी. थोडीशी पूजा झाल्यानंतर आता पहा मजेचं वातावरण, उल्लासाचं वातावरण आणि नाश्ता. चलीचा मान संजय नागो यांच्याकडून 1000 रुपये. बघा विचार नागवा संतोष कुली दानी वहिनी आणि निक होळीच्या पूजेला जाताना चला चला हाय चला आता होळीच्या पूजेला सर्वांनी